चला आता नहीं प्रत्येकासाठी थांबणार सर. भुजबळ साहेब, आज सर्वोच्च न्यायालयाने लवकर निवडणूक घ्या असं म्हटलं आहे, 2 आठवड्याचा वेळ दिला आहे. इम्पेरियल डेटाबाबत सरकारने वेळ मागितला होता, हा सरकारला झटका असं म्हणता येईल? नाही, आजची जी केस होती ती केस आपण जो कायदा मंजूर केला त्या कायद्याला चॅलेंज काही राहुल वाघ आणि इतर लोकांनी केलं होतं. आपण जो कायदा केला तो तसाच कायदा मध्य प्रदेशचा सुद्धा आहे, तो सुद्धा त्यांच्यासमोर आज होता. परंतु सर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अगोदर जे आहेत हे तुम्ही मागच्या ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या 2 आठवड्यामध्ये त्यांचा कार्यक्रम जाहीर करा. आता त्या संदर्भातलं जे सगळं काही जी माहिती जी आहे आम्ही वकिलांशी बोलतो आहोत आणि निश्चित काय 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 ऑर्डर आहेत, कशा प्रकारची ऑर्डर आहे त्यांनी दिलेला, तर त्याचा अभ्यास करून राज्य सरकार आम्ही पुढची पावलं टाकू. सर, 2 आठवड्यामध्ये निवडणुका कार्यक्रम जाहीर करायचा अर्थ होतो की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका पार पडणार? मी याच्या संदर्भात आज काही बोलणार नाही. मी फक्त एवढंच सांगतो, कोर्टाने सांगितलं की 2 आठवडे जे आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम जाहीर करा आणि परंतु त्याच्या संदर्भातला जो काही निकाल जो आहे त्याचा अभ्यास करून आम्ही त्या संदर्भामध्ये नंतर बोलू. पण निवडणूक आयोगाने सुद्धा म्हटलं होतं की पावसाळ्यात निवडणूक, मी तुम्हाला सांगितलं तर ते त्यांनी तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे ते म्हणतात की आम्ही पावसाळ्यात निवडणूक घेऊ शकणार नाही असं निवडणूक आयोगाने सुद्धा तिथे ॲफिडेविट केलेलं आहे. परंतु आता बघूया एकूण काय येतं. निवडणूक आयोगांकडून जे काही अधिकार आणि काही जे बदल केले होते आपण विधिमंडळमध्ये त्याचा फायदा आता या ठिकाणी होईल का? अधिकार आणि काही जे बदल केले होते आपण विधिमंडळमध्ये त्याचा फायदा आता या ठिकाणी होईल का? कारण ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाची जी दिशा आहे ती लवकर तत्काळ. हां, ते आम्हाला कल्पना आहे, तुम्ही जे म्हणता ते काय तो फायदा व्हावा होणार की नाही कसं काय ते आता त्यांची जे ऑर्डर आल्यानंतर आपण बोलू. आता मुख्यमंत्रींकडे आपण याबाबत चर्चा करा, कारण का हा विषय अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय पवार साहेब या सगळ्यांबरोबर चर्चा करणार.